पुढची बातमी आपण बघूयात. आज वैद्यकीय प्रवेशाच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळू नये अशी मागणी करणार असल्याचं याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलंय. आणि हे आरक्षणाचं प्रकरण हे 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची मागणी आपण आज पुन्हा करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात 12% आणि सरकारी नोकरीत 13% आरक्षण आहे. या आरक्षणामुळे राज्यातल्या एकूण आरक्षण 50% वर जाते, त्यामुळे हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारनं हा खटला लढवण्यासाठी आधी मुकुल रोहतगी आणि परमजित सिंग पटवालिया यांची नियुक्ती यापूर्वी केली आहे. त्यांच्यासोबतच आता ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे देखील मराठा आरक्षणाची बाजू मांडणार आहेत. आपल्याला माहिती आहे की जेव्हा याआधीची सुनावणी झाली होती त्यावेळेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली होती. अर्थात आजसुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच ही सुनावणी होणार आहे. आणि यामध्ये काही जणांचं म्हणणं असं आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुद्दे मांडले जात नाहीत, कागदपत्र सादर करताना अडचणी येत आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष सुनावणी व्हावी त्यावर देखील विचार सुरू आहे. आणि मागच्या वेळेला कोर्टाने असं सांगितलं होतं की तुम्ही तुमचे सगळे मुद्दे हे प्रत्येक पक्षाने लिहून काढा आणि ते लेखी मुद्दे कोर्टापुढे सादर करा. 3-सदस्यीय खंडपीठ आहे जे याबद्दलचा निर्णय देणार आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, कपिल सिब्बल मोठे वकील आहेत, ज्येष्ठ वकील आहेत आणि ते बाजू आज मांडणार आहेत. आज कोर्टामध्ये कधी साधारणपणे ही सुनावणी सुरू होऊ शकते? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये एल नागेश्वर राव यांच्या 3-सदस्यीय खंडपीठापुढे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली अंतरिम आदेशासाठी सुनावणी होणार आहे. यामध्ये खास करून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये मराठा आरक्षणाच्या आधारावरती प्रवेश मिळावा या संदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय आज येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने जर बघितलं आपण तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने कपिल सिब्बल जे आहे ते बाजू मांडतील. पण सोबतच यापूर्वी देखील जर बघितलं आपण मुकुल रोहतगी असो यासारख्या ज्येष्ठ वकिलांनी बाजू मांडलेली आहे. जे सिनियर कौन्सिल आहे, सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील आहे, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज साधारणतः 8 क्रमांकाची ही याचिका सुनावणी येणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे साधारणतः 10:30 ते 11:30 दरम्यान या याचिकेवरती अंतरिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ज्या पद्धतीने दावा करण्यात आला होता की वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा आधार घेऊन अनेक ठिकाणी DSP पोलीस अधीक्षकाच्या दर्जाचे जे अधिकारी भरले गेलेले आहेत त्यामध्ये मराठा आरक्षणाचा अधिकार घेण्यात आलेला आहे. जवळपास 186 असे अधिकारी भरण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात कोर्ट काय सांगतं देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात सुप्रीम कोर्टात अंतरिम सुनावणी होणार आहे आणि जे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे. धन्यवाद आत्ताच्या या माहितीबद्दल प्रशांत. आणि या सगळे सुनावणीचे अपडेट्स आम्ही तुझ्याकडून घेत राहणार आहोत. यानंतर पुढची बातमी आहे नाशिकमधली, कारण नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दाहकता कायम आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 8 बळी गेलेत आणि 185 नवे रुग्ण आढळलेले आहेत. नाशिक जिल्ह्यामधल्या कोरोना बळींची संख्या आता झाली 349, तर कोरोना बाधितांची संख्या 7000 पार झाली आहे. नाशिक शहरातही कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. फक्त नाशिक शहरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 4437 वर गेली आहे. जिल्ह्यामध्ये नाशिक शहर हा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट बनलाय. नाशिक जिल्ह्यासह शहरात आता कोरोनाचा दिवसेंदिवस धोका वाढतोय. कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण 4437 वर गेलेली आणि नाशिक शहरामध्ये एकट्या 181 नवे रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले, त्यामुळे अर्थातच नाशिकमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग. प्रशांत, नाशिकमधल्या डॉक्टरांनी मिळूनच आता पुढे लॉकडाऊन करावं असा एक प्रस्ताव दिला होता, त्याबद्दल काय झालंय? कारण की इतक्या प्रचंड मोठी संख्या वाढतीय आणि लोक गांभीर्यानं घेत नाहीत का, विशेषतः नाशिक शहरातले? केतकी खरं गांभीर्य या विषयाचंच गांभीर्य राहिलंय की नाही अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित येतो. म्हणजे प्रशासकीय यंत्रणा काम करताय पण प्रशासकीय यंत्रणामध्ये कुठेतरी लिथर्जी आहे, किंवा जे खासगी हॉस्पिटल्स वगैरे ज्या ठिकाणी लॉकडाऊन नंतर सुरू झाले ते बॅकलॉग कव्हर करण्यासाठी म्हणून सुद्धा अवास्तव बिल आकारणी करताय का, अशा प्रकारच्याही काही तक्रारी येत आहेत. असे काही हॉस्पिटल डिटेक्ट झाल्यानंतर त्यांना नोटीस दिली जात आहेत, लोकांना आवाज्या सव्वा बिल वीज बिल जे आकारणी केले त्यांना परत द्या, अशा प्रकारची भूमिका प्रशासन घेत आहे. पण तीही फक्त कागदावर होते. रेमडेसिवीर, टॉसिलीझुमॅब या औषधांचा तुटवडा, आणखीन प्रत्येक डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन चाललंय. एकंदरीत यंत्रणा आणि नागरिक समन्वयाचा अभाव किंवा बऱ्याच ठिकाणी अनागोंदी कारभार अशा प्रकारे सगळं सुरू आहे. आणि अनलॉक परिस्थिती असल्यामुळे की लोक जे काही बाहेर निघतात ते सुद्धा या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहे का हाही प्रश्न येतो. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तर हा अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक जागी हा सातत्याने दिसतोय.
पोलिसिंग खरं तर प्रत्येक ठिकाणी जागोजागी दिसायला हवं, कायद्याचं कठोर अंमलबजावणी पालन करणं हे जितकं नागरिकांचं कर्तव्य आहे तितकं ते करायला लावणं हे प्रशासनाचं आग्रही भूमिका असली पाहिजे, त्याचाही अभाव एकंदरीत दिसून येतोय. एकंदरीत कोरोनाबद्दल अवेअरनेस आहे, जनजागृती आहे, पण त्याचं गांभीर्य खरोखर प्रत्येक ठिकाणी घेतलं जात आहे का? आता डॉक्टरांच्या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन त्यांचे हॉस्पिटल जे आहेत ते बंद करण्याचा निर्णय घेतलाय, अर्थात दाखवायला आणि सांगायला, कारण जरी कोरोना पार्श्वभूमीवर ही आम्ही काळजी घेतो असं असलं तरी एकंदरीत यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कंगोरे आहेत. काही जण चांगले असतात तर काही जण कठीण असतात, काही जण पैशांच्या मागे असतात. अशा प्रकारचं सगळं एकंदरीत सावळा गोंधळ सगळा चालू आहे. आवश्यकता आहे अत्यंत गांभीर्याने घेण्याची, नाही तर परिस्थितीमध्ये झपाट्यानं बदल होत आहे, संसर्ग झपाट्यानं वाढतोय, नाशिकच्या अनेक भागांमध्ये परिस्थिती विदारक आहे. अगदी धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल.